दरम्यान अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली असल्याचंही चहल यांनी सांगितलंय. लीगल कनेक्शन 1,30,000 लीगल कनेक्शन आहे, तसेच त्याच क्वांटिटीमध्ये 1,24,000 इलिगल कनेक्शन आहे. जोपर्यंत इलिगल कनेक्शन लीगल होत नाही तोपर्यंत जे लीगल कनेक्शन आहे त्यांना पाणी पुरवठा करण्यामध्ये व्यत्यय तर येणारच आहे. मी वारंवार लोकांना आणि आपले महानगरपालिकेची योजना पण आहे की 30 जुलैपर्यंत ज्यांचे इलिगल कनेक्शन आहे त्यांनी अभय योजनेमध्ये आपले इलिगल कनेक्शन लीगल करून घ्यावे, जे ज्याच्यामुळे सगळ्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळू शकेल आणि महानगरपालिकेचे उत्पन्न सुद्धा वाढू शकेल. आणि महानगरपालिकेला पाणी उत्पन्नासाठी 3.5 ते 4 कोटी दर महिन्याला खर्च येतो, ते आपण कुठून भागवणार. त्याच्यासाठी मला पुन्हा नागरिकांना विनंती करायची आहे की त्यांनी आपले इलिगल कनेक्शन अभय योजनेअंतर्गत लिगल करून घ्यावे. सर्व लोकांच्या प्रयत्नामुळे रमजानमध्ये सगळ्यांना चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा केलेला आहे. समांतरकडे 353 कर्मचारी होते, आमच्याकडे अगदी कमी कर्मचारी असताना सुद्धा आम्ही योग्य प्रकारे पाणी पुरवठा केलेला आहे.